पूर्ण झाड सारखेच आहे. हो सारखे आहे, सारखे सेटिंग आहे. माल कमी जास्त नाही, पण सर्व सारखे, साईज सारखी आहे. पूर्ण बगीचाचे झाडावर सर्व साईज वगैरे सारखीच आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे गळ नाही इथं. गळ बी नाही, गळ नाही. हा, एवढा माल असून सुद्धा, एवढा माल असून सुद्धा गळ नाही. आणि पूर्ण पाल्यामध्ये माल आहे ना, एवढं फळ सुद्धा झाड खालून त्याला रस पोहोचत आहे. जास्त महत्वाचं आहे. बरोबर. टाकाल झाडामध्ये खालून खाऊ घातल्या तुम्ही. बरोबर. मोबाईल लावण्यापेक्षा खरं झाडावर आहे की नाही हे करा. आम्ही पाहिलं एवढं आम्ही काय, आम्हाला टीव्ही वर पाहिलं आहे. मी मोबाईल मध्ये प्रत्यक्ष पाहिलं शेतावर ते पाहिलं खरं. आम्ही आहे म्हणजे नुसतं देखावा नाही आहे, ओरिजिनल आहे. आल्यानंतर सगळेच आहे. कुठले पण तुम्ही असं काही नाही, खरंच आहे. आनंद आहे. तुम्ही काही म्हणा. बरोबर. बरोबर. तुम्हाला बागेमध्ये गळ वाटली का? नाही. शेतकरी बांधवांनो, आज आपण पैठण तालुक्यातील एक वरुडी या गावात आहोत. जिल्हा संभाजीनगर हा आहे. तर सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत त्या शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊ. सर, आपला परिचय. माझं नाव योगेश्वर भगवान कुमार. बर. वरुडी तालुका पैठण जिल्हा. बर. आपले झाडांची संख्या किती ही? आपली झाडांची संख्या 950. बर. आणि झाडांचं वय किती या? काही झाड 8 वर्षाची, काही 10 वर्षाची, आणि काही मोठे झाड 13 वर्षाची. बर बर. म्हणजे काही खालीवर आहेत समजा 8 ते 12-13 वर्षाच्या दरम्यान. बर. आता आपण पूर्ण बाग फिरलो. ड्रॉपिंग कशी वाटली तुम्हाला? गळ कशी वाटली? ड्रॉपिंग नाही बागेमध्ये. बर. मागील 3 ते 4 वर्षापासून या बागेमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. तर आता सध्या तुम्हाला काय अनुभव आलेला आहे समजा? म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यापासून आपल्या झाडाची ग्रेनरी, झाडाचं कलर आणि मालामध्ये जी ग्रोथ झाली, हा, त्याच्या विषयी सांगून. बर. आता सध्या चालू वर्षी जो आंब्यांबार आपल्या बागेमध्ये आहे, तर किती अंदाजे किती माल निघू शकतो या वर्षी? तरी 125 ते 130 टन माल आपण या वर्षी झालेला आहे. 125 ते 130 टन. मागील वर्षी याच झाडामध्ये किती माल निघला होता? मागील वर्षी याच्यामध्ये 90-95 टन माल निघाला होता. बरोबर. आपण मागील वर्षी उगता सौदा केला होता 24,90,000 मध्ये. बरोबर. तर आपण आता आपल्यासोबत शेतकरी बांधवांनो, जळगाव जिल्ह्यातील काही शेतकरी बागेला व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांचंही मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ की त्यांना ही बाग कशी वाटली, बागेमध्ये गळ कशा पद्धतीचा आहे वगैरे, हे त्यांच्याकडनंच जाणून घेऊ. नमस्कार सर. सर, आपला परिचय? अरुण घुगे, चिंचोली, जळगाव. अच्छा, जळगाव जिल्हा. जळगाव. बरं. सर, आपण पूर्ण बाग फिरलो, पूर्ण म्हणजे तोही प्लॉट बघितला, मधलाही बघितला आणि हा शेवटचाही बघितला. तर बाग फिरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? गड म्हणजे एक गड नाहीच आहे. हा, राहिला विषय. आणि माला माल पण चांगल्या प्रकारे आहे. क्वालिटीमध्ये झाडाच्या पानांची संख्या बी भरपूर आहे. माल बी भरपूर आहे. बर बर. पानांची संख्या बरोबर. तुमच्या भागामध्ये जी गळ होते, म्हणजे आसपासच्या बागांमध्ये जी गळ तुम्हाला दिसते, त्या प्रकारची गळ या बागेत आहे का? या बागेत गळ तुम्हाला कमी जाणवले? कमी म्हणजे आता आमच्या असे आटोक्यावर आलेले आहेत, जे आज आहे तुमच्या पडतात असे आमच्या आटोक्यावर आलेले आहेत. बर बर. म्हणजे नसले तर. आणि झाडाकडे बघून तुम्हाला कसं वाटतं? आम्ही आता जवळजवळ 20-25 बाकीच्या करतोय. क्वालिटी नाही, पानावर क्वालिटी नाही काढली. लायनिंग पिवळ सरपणा, आमच्या भागात पिवळ सरपणा आहे पण इकडे नाही. या बागेत पण काळा सरपणा जो आहे ना, ते 3 वर्षाचे आहेत, ते चांगले आहेत. पण ते जुनी बाग आहे आमची अशी 15-20 वर्षाची, त्याच्यावर तो आधार आहे. पण इथं नाही दिसत येते आमची क्वालिटी आहे. त्याच्याविषयी चांगली क्वालिटी 3 वर्षाचे जात आहेत, 3-4 वर्षे बाग आहेत. आपण जे पूर्ण प्लॉट फिरलो या बागेमध्ये, एक तरी झाड आपल्याला पिवळं जाणवलं नाही. आणि एका झाडावर साधारणतः आता तुमच्या समोर आहे किती माल निघू शकतो एका क्विंटल? 2 क्विंटल. बिलकुल. म्हणजे 2 क्विंटल माल या झाडांवर निघू शकतो. सरासरी जर पकडला आपण तर सरासरीमध्ये 2 क्विंटल पर्यंत. बरोबर. तर
पानाची संख्या भरपूर आहे, ग्रीनरी भरपूर आहे, आणि इतकं माल असून सुद्धा फळांची साईज तुम्हाला बारीक वाटते का? अजून होणार आहे बरोबर. तुम्ही ही बाग बघून समाधानी आहात? 100% समाधान. आम्ही आल्यानंतर असं काय वाटतं काहीतरी आपला येऊन संचित झाला काहीतरी मिळेल. तुम्हाला शेड्यूल चालू करायचं होतं आणि शेड्यूल चालू करण्या अगोदर, ट्रीटमेंट चालू करण्या अगोदर तुम्हाला काही प्लॉट बघायचे होते, त्याच्यासाठी तुम्ही आले होते. आणि आमच्याकडे साहेब जे आमच्याकडे पतले माल असल्यामुळे तो जो पंपर जो माल असतो तुमच्याकडे तो औषधाला सुद्धा एक नाही आहे. आमच्याकडे 25% माल ते पतले असल्यामुळे तो त्याला आमचं नुकसान जास्त होतं. विशेष म्हणजे या बागेला फक्त 8 दिवसाचा विश्रांती काळ मिळालेला आहे. मागच्या वर्षी जो आंब्या बहार तुटला त्याच्यानंतर 8 दिवसाचा विश्रांती काळ मिळाला, त्याच्यानंतर लगेच पाऊस आला आणि त्या पावसावर आपण काही स्प्रे घेतले केमिकलचे थांबवण्यासाठी, आणि त्याच्यानंतर पुन्हा बहार फोडण्यासाठी काही फवारणी घेतल्या आपण, त्याच्यामध्ये काही ड्रिचिंग केलंय, काही फवारणी केल्या, म्हणजे केमिकल आणि ऑर्गॅनिक दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये आपण काम केलं. असं नाही की फक्त केमिकल मध्ये काम केलं, तर दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये या बागेमध्ये काम झालेलं आहे. तर तुम्हाला आता जे शेतकरी बांधव बघताय, तर तुम्हाला त्यांना काय सांगू इच्छिता? सगळ्यांनी टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. चांगली आहे. आम्ही म्हणजे 4-5 वर्ष वापरतो. बरं, तर तुम्हाला काय बदल जाणवलं? बरं, 4 वर्ष झाले आता वापरताय, तर दरवर्षीचा अनुभव काय तुमचा? दरवर्षी 70 आणि ह्या वर्षी डायरेक्ट 600. आता चालू वर्षी काही व्यापारी तुमच्याकडे येऊन गेले, तर कुठपर्यंत मागून गेले तुम्हाला? 35 लाखापर्यंत डिसेंबरच्या वायद्याने तुम्हाला मागून गेले. बरोबर. आता तुमची किती अपेक्षा आहे, म्हणजे या बागेनं या बागेकडनं तुम्हाला किती अपेक्षा? आता डिसेंबरला 50 लाखाची 50 लाख रुपये डिसेंबरच्या वायद्याने. बरोबर, चालेल. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं आपण या बागेची ट्रीटमेंट केलेली आहे आणि हे सर्व शेतकरी समक्ष आहेत. असं काही नाही, आम्ही पूर्ण बाग फिरलो, पूर्ण एक ना एक झाड बघितलं आणि त्याच्यानंतर आपण आज हा व्हिडिओ शूट करतोय. तर सर, तुम्ही समाधानी आहात? 100% ही ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे. ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला हवी. बरं, उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढेल, क्वालिटी वाढेल. उत्पन्न म्हणजे जवळपास दरवर्षीच 20-25 टनाची वाढ ही दरवर्षी या बागेमध्ये जाणवलेली आणि त्यांनी उत्पादन घेतलेलं पण. आता हे सगळं श्रेय त्यांच्या कष्टाला आहे, कारण मी ज्यावेळेस त्यांना फोन करतो त्या त्यावेळेस त्यांनी प्रत्येक फवारणी, प्रत्येक डचिंग आणि खताचं नियोजन अगदी तंतोतंत करतात. कारण आपण ज्यावेळेस बेसल डोस करतो, काही शेतकरी सगळं मायक्रोन्युट्रियंट सगळं एनपीके एकत्र करतात, तर ते सुद्धा यांनी वेगवेगळं केलं. थोडं कष्टाचं काम आहे, पण काटेकोर नियोजन जर केलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या तुमच्या बागेमध्ये रिझल्ट आणू शकता. सर, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर तुमच्या बागेचं नियोजन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. Okay.